रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 51वा रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन 2023-24 आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित तांबे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा कार्यक्रम सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाहक गीता पालरेचा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 29 ते 31 जानेवारी या दरम्यान रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आला आहे. या प्रदर्शनाचा समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम बुधवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी प्रकल्प संचालक रायगड जिल्हा परिषद प्रियदर्शनी मोरे मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक रायगड जिल्हा परिषद ज्योत्स्ना शिंदे पवार मॅडम, सर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पनवेल सीताराम मोहिते, गटविकास अधिकारी नवनाथ साबळे, अधिकारी माध्यम विभाग रायगड जिल्हा परिषद सुभाष शिंदे, सचिव सुधागड एज्युकेशन सोसायटी रविकांत घोसालकर, राजेंद्र पालव, पंकज भगत, अनिल पाटील यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कितीही माणसाने शेवटी प्रगती केली, विज्ञान तंत्रज्ञान किती जरी केले, आणि जर त्याला अध्यात्माची जर जोड नसेल तर जे काही भौतिक प्रगती मानव करेल ती देखील व्यर्थ ठरू शकेल अशा पद्धतीचं सामाजिक वातावरण आहे. त्यामुळं शिक्षण विभागाचं किंवा ही जी थीम त्यांनी केली आहे त्यांचं खरोखर मला कौतुक वाटतं की काळाची पावलं ओळखून त्यांनी ही जी थीम केलेली आहे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान. असो, पुढचा मुद्दा म्हणजे मला असं सांगा असं वाटतो, सर्व पालक शिक्षक वगैरे मुलांमध्ये हा विषय तुम्ही आवर्जून बिंबवा की ज्या पद्धतीनं एक म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आहे तशीच मेंटल डेव्हलपमेंट आहे, फायनान्शियल डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर एक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण आहे. हे सर्व करत असताना तुम्ही त्यांना सश्रद्ध बनवा. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फार थोडा फरक आहे, पण सश्रद्ध बनवा जेणेकरून त्यांचे पाय म्हणजे आपण जरी चंद्रावर पोहोचलो तरी पण त्यांचे पाय हे जमिनीवर राहते. मला असं वाटतं की सर्वच ज्या गोष्टी आहेत, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, वैद्यकीय क्षेत्रातल्या गोष्टी असतील, त्या सर्वांचाच वापर जर समाजाच्या उन्नतीसाठी झाला तर निश्चितच त्या समाजाचा, त्या देशाचा आणि एकंदरच मानवजातीचा विकास होण्यास अजिबात विलंब होणार नाही. मुलांसाठी खूप अतिशय अडचणीमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT युगामध्ये खूप सामोरं जावं लागतंय, पण तरी सुद्धा आपल्याकडची शैक्षणिक परिस्थिती अतिशय चांगली असल्यामुळे त्यांना सोपं तर नाही पण चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकावं. आणि माझं असं एकच मत आहे की आपल्याकडे आता थोड्या वेळापूर्वी कार्यक्रमाचा आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा मोदी साहेबांनी परीक्षा पे चर्चा अशी खूप छान पद्धतीत केलेली आहे. त्याच्यामुळे मुलांना खरोखर या युगामध्ये म्हणजे त्यांनी एक मुद्दा त्याच्यात मांडला की परीक्षा म्हणजे पेपर लिहित असताना शेवटची जी 15 मिनिटं असतात त्या 15 मिनिटात एक जी वेगळी की आपलं हे राहिलं का ते राहिलंय आणि तो पेपर लिहिताना आपण आपला टाइम संपला तर आपण कसं का आपला पेपर पुरा करू, ही एक जी धडधड असते मुलांच्या मनामध्ये त्या गोष्टीच्या वेगवेगळे प्रश्न उत्तर सादर करण्याचा प्रयत्न केला. खरोखर मुलांसाठी आजच्या युगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत युगामध्ये चाललेला आहे.